ओ मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का? तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. अरे ज्या दिवशी फौजी लढायला जातो बाप एकटा बसलेला असतो, कोणाशी बोलत नाही बर का, निघालेला असतो, माहितीये ना. अरे काय जीवन आहे, काय प्रसंग भेटणार आहे. मुलावर लई प्रेम असतो बर का, लेकावरही प्रेम असतं, लेकीवरही तेवढंच प्रेम असतं दादा, लई प्रेम करतो बाप. माझ्या आईचं प्रेम दिसत रे सहज, माझ्या आईच्या डोळ्यात आश्रू येतात. माझ्या बापाला रडताच आलं नाही कधी, कधीच रडता आलं नाही. पण जेव्हा एकटा असतो ना त्यावेळेस एकटा रडणारा माझा बापच असतो दादा. या पुरुषाला रडता येत नाही का? रडतो ना पुरुष, रडतो. काही नाही करत रे, लई स्वाभिमानी बाप, स्वाभिमानी बाळा, त्याचा कण खर कणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचं हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप असतो रे कसा, जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला असव तुला दिसणार कसा. बाप वागवी मुलांना तळ हात पाकळ्यात, अशा बापासाठी यावे. एकदा डोळ्यात पाणी या डोळ्यात, एकदा पाणी या डोळ्यात. काय जीवन आहे. अगदी आपण बराच वेळ झालं बसलात, आपला जास्त वेळ घेणार नाही. अगदी जाता जाता जो काही विषय मांडणार आहे, सगळ्यांना एक विनंती असेल की आपला बाप आपल्या डोळ्यासमोर असावा, आपली आई आपल्या डोळ्यासमोर असावी, किंवा आपल्या जिवलग मंडळी जी आपल्यात नाही आहे ती आपल्या डोळ्यासमोर असावी. माझ्या वाक्याकडे लक्ष द्या. अगदी मी जाता जाता सांगेल, मी मगाशी तुम्हाला बोललो की आई वडिलांविषयी प्रामुख्यानं ज्यावेळेसही वक्त्याकडून बोललं जातं, सहज माणूस बोलतो की मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजिले. वृद्धाश्रमात ती आई वाट पाहत बसत असते. अशीही लेकरं आहेत की ज्यांनी वृद्धाश्रमात आई वडिलांना टाकलंय, आई वाट पाहते बरं का वृद्धाश्रमात. पण वृद्धाश्रमात वाट पाहत असताना डोळ्याला डोळा लावून पाहत असते की माझं लेकरू आज येईल, माझं लेकरू उद्या येईल. खरंच आईचं प्रेम जगातील असं प्रेम आहे ना दादा. अगदी माझ्या सोबत चला, झालंय माझं कीर्तन. तुम्ही संतांचा विचार करा, कशासाठी जीवने याजसाठी केला होता टहास, शेवटचा दिस गोड भावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आणि खुंटली या धावा तृष्णेच्या. 2 मिनिटं ते 2 मिनिटांनी वाटा, मला थोडा विषय पूर्ण करू द्यात, थोडा विक्षेप येतोय त्यात. विठ्ठल माय बाप, मला सांगायला आवडेल, खर तर बाबांचं मी जीवन सांगत असताना माझ्या डोळ्यात आश्रू सहज नाही आले. माझंही जीवन माझ्या डोळ्यासमोर कधीतरी येतं. मी तुमच्या समोर उभा आहे, तुम्हाला वाटत असं नाही तर कीर्तन करतो, एवढं सोपं नाही बरं का. मला ही 4 बहिणी आहेत, माझ्या बापाला 4 पोरी आहेत. शिकडून इकडे येत असताना एवढं सोपं नव्हतं. 4 मुलींची लग्न करायची होती बापाला, समोर होत्या. मुली मोठ्या झाल्या होत्या, कशी लग्न करणार आणि लग्न ठरायचं. बापाचं काळीच काय असतं दादा, बघा ना, ह्या लेख बसल्या त्यांना आठव आपला बाप डोळ्यासमोर आणा. 4 मुलींचं लग्न करायचं परमार्थ करत होता माझा बाप, देवाचंच भजन करत होता, काही चुकीचं करत नव्हता. पण ज्या वेळेस लग्न ठरायचं ना, अगदी लग्न ठरायला यायचं आणि अगदी शेवटचा क्षण यायचा की आता सगळं ठरणार आहे, कुणीतरी सांगायचं अरे भजन करतायत, टाळ कुटताय, देवाचं भजन करतायत, आणि यांची मुलगी तुम्ही करणार का. सगळं ठरायचं आणि जाता जाता थोडक्यात हे लग्न मोडायचं. माझा बाप घरात एकटा बसायचा आणि देवाला विचारायचा, देवा ए माय बापा, काय चुकलं रे माझं, तुझं नाव घेतलं म्हणून हा असोय का. अरे 4 लेकरांची लग्न करायच्या, 4 मुलींची लग्न करायच्यात. पांडुरंगा सांग ना कशासाठी, तुझं नाव घेतल्यानंतर हा त्रास होत असेल तर तुझं नाव घ्यावं का. मी तुम्हाला वाटत असेल मी हे युट्यूबचं लाईव्ह शूटिंग चालू आहे, मी खोटं बोलणार नाही दादा. कीर्तनकारांच्या 2 प्रकार असू शकतात, कीर्तनकार असणं वेगळं आणि साधनायुक्त कीर्तनकार असणं वेगळं, दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. इथं तुमच्या समोर उभा आहे ना, अरे असाच नाही उभा.
माझा बाप या गादीवर उभा राहायचा आणि सांगायचा एक दिवस माझा पोरगा पण गादीवर उभा राहून कीर्तन करेल. आज तुमच्या समोर आहे. माझ्या चारही बहिणींची लग्न झालीत. ती वेळ कुणाची थांबत नसते. आज वेळ बदललेली आहे. आज महाराष्ट्रात मी माझं पुदक नाही सांगत, ही काय एक सांगतील, ही लोक सांगतील. आज महाराष्ट्रात त्या नामांकित कीर्तन करत माझं नाव घेतलं जातं. मी माझं स्वतःच मोठं पण सांगायला तुमच्या समोर उभा नाहीये. माझा बाप अभिमानाने सांगतो माझा पोरगा लय भारी कीर्तनकार आहे. आणि सगळ्यात मोठं भाग्य सांगू का, एक दिवस असाही असतो ज्या दिवशी माझा बाप फेटा घालून दुसऱ्या गावात उभा असतो कीर्तनाला आणि त्याच्याच बाजूच्या गावात मी फेटा घालून उभा असतो. देवाना अजून काय देवा वैभव दादा. ही परिस्थिती माझी का सांगितली तुम्हाला, कुणाचाही बाप असू द्यात. बाबांचं उदाहरण घ्या ना. अरे जिवंत उदाहरण आहे. लेकींना विचारा, लेकी इथं आहेत, ताई इथे आहेत, दादा इथे. हे पोलिसाचं जीवन आहे, हे खडतर जीवन आहे. पोलिसाचं जीवन आणि फौजीचं जीवन हे जीवन लई खडतर आहे बरं का. ज्या वेळेस दादा नोकरीला जातो, भाऊ नोकरीला जातो, तुळशीराम दादा तुम्ही ज्यावेळेस नोकरीला जात असाल, मला खरं सांगा बाबांना तुमची काळजी वाटत नसेल का. अरे ज्या दिवशी फौजी लढायला जातो बाप एकटा बसलेला असतो, कोणाशी बोलत नाही बरं का, निघालेला असतो, माहितीये ना. अरे काय जीवन आहे, काय प्रसंग भेटणार आहे मुलावर. लई प्रेम असतं बरं का. लेकावरही प्रेम असतं, लेकीवरही तेवढंच प्रेम असतं दादा. लई प्रेम करतो बाप. माझ्या आईचं प्रेम दिसतं रे सहज. माझ्या आईच्या डोळ्यात आश्रू येतात. माझ्या बापाला रडताच आलं नाही कधी, कधीच रडता आलं नाही. पण जेव्हा एकटा असतो ना त्यावेळेस एकटा रडणारा माझा बापच असतो दादा. या पुरुषाला रडता येत नाही का, रडतो ना पुरुष, रडतो. काही नाही करत रे. लई स्वाभिमानी बाप, स्वाभिमानी बाळा, त्याचा कण खर कणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना. त्याची पहाडाची छाती, त्याचं हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप असतो रे कसा, जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला असव तुला दिसणार कसा. बाप वागवी मुलांना तळ हात पाकळ्यात, अशा बापासाठी यावे. एकदा डोळ्यात पाणी या डोळ्यात, एकदा पाणी या डोळ्यात. काय जीवन आहे, आयुष्यभर रडत नाही बर का. आयुष्यभराचे आश्रू या डोळ्यात साठून ठेवतो. या बापाला विचारा, दोन क्षणी बाप रडतो. ज्यावेळेस पोटची लेख लई संभाळलेली असते रे, आणि सासराला दुसऱ्या आदल्या दिवशी लई लगबग असते बापाची. वर बाप असतोय ना लगबग असते, पुरीकडे बघत असतो, हळूच बघत असतो, पण सगळी गडबड चालू असते. पाहुणा दुखावला नाही गेला पाहिजे, जेवण व्यवस्थित झालं पाहिजे. एखाद्या जरी पाहुण्याने जेवणाला नाव ठेवलं तर आयुष्याची शिदोरी असते जमवलेली, खर्च केलेला असतो ना. ए माय बाप, कधी त्या मुलीच्या लग्नात गेला ना, गेल्यानंतर त्या बापाला भेटा, त्याला सांगा दादा जेवण लई सुंदर झालं बरं का. अरे आयुष्य सुंदर होतं त्याचं, त्याला वाटतं माझ्या लेकीचं लग्न केलं ना. अरे आयुष्य सुखवतं रे त्याचं. लई प्रेम असतं लेकीवर, लई प्रेम असतं. काय मागावं लेकीने, काय परिस्थिती असते रे. अरे हजार रुपयाची साडी घ्यायची पण परिस्थिती नसती, पण कर्ज काढून लेकीचं लग्न करत असतो. लई इच्छा असतील लेकाला इंजिनियर करावं, पोलीस करावं, फौजी टाकावं, कलेक्टर करावं, आयपीएस करावं, आयएएस करावं, लई इच्छा असती मनात. आयुष्यभर कष्ट करतो, आयुष्यभर जनतेने विचारावं बाबा कशासाठी एवढं कष्ट करता, आता वय झालं की अजून लेकरांना सेट करायचं रे. म्हणजे जो स्वतः आयुष्यभर सेट होत नाही पण लेकरांना सेट करतो त्याला बाप म्हणतात दादा. आयुष्यभर काय कष्ट आहे रे जीवनात दादा. हे कीर्तन तुम्हाला लई भारी वाटावं, आपल्या डोळ्यात पाणी यावं यासाठी सांगतच नाही, अगदी हृदयातून सांगतोय. माझ्या भगवान पांडुरंगाला हे कीर्तन ऐक आवडलं ना आजचं, तर माझ्या बापांनाही, माझ्या बापालाही भावपूर्ण अशी श्रद्धांजली बाबांना असेल. लक्षात घ्या, आवडलं पाहिजे देवाला कीर्तन. आवडणार दादा, जीवन आहे ना त्यागाचं जीवन आहे बापाचं. अगदी थोडक्यात चला, काही नाही करतो, उमरी धरतो. लेकीचं लग्न असताना लेकराचं अरे शिक्षण आहे ना समोर, अगदी चलबिचल झालेली असते मनाची. काय करावं आणि लेख समोर यावी बाबा, लग्नही बर का, तारीख जवळ आली. ए लेकरा, अगं बाई 10,000 साडी तुला घ्यायची ना, लक्षात आहे ग माझ्या, तुझ्यासाठीच कष्ट करतोय की. तो तर फाटलेला असतं, कधी चांगली कपडे आयुष्यात बघितली नाही. दिवाळीला वय, अरे लेकरांना जवळ घेईन, मिठाया आणीन. पण त्या दिवाळीला आपला बाप आपल्या डोळ्यासमोर आणा, कधीच नवीन कपड्यात दिवाळीला नसतो. कधी विचारलं का त्याला बाबा अरे आमच्यासाठी नवीन कपडे आणली हो, पण हे कपडे तुमच्यासाठी कधीतरी नवीन घाला ना. नाही घालत मग त्याला वाटत नाही खरे आपण नवीन कपडे घालावे.
पण त्याला माहिती माझी लेकर म्हणजे माझं वैभव आहे. माझी लेकरांना समाजात कुणी नावं नाही ठेवली पाहिजेत. लई प्रेम असत रे दादा. अगदी सोपं सांगतोय, अगदी शेवट आलोय रे. कशासाठी जीवन आहे? जाताना जसं तुकोबार हे सांगतात, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. अरे सखळा सांगावी विनंतीच माझी. वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावी तो. आम्ही चाललोय पण तुमची कृपा आमच्यावर असावी. त्या बापाला एखाद्या मुलांनी लेकरांनी त्रास जरी दिला असाल ना, तरी सांगतो आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. सखळा सांगावी विनंती माझी. वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावी तो. लई प्रेम असत. लेख सांगली हो बाबा, बाई घेणार ग 10,000 साडी, काळजी करू नको. पोराची बी फी भरायची असते. आयुष्यभराची अश्रु डोळ्यात साठवून चाललेला असतो. उमरी जिजवतो रे, व्याजाने पैसे काढतो, पण करतो बर का लेकीच लग्न. लेकराला इंजिनियरच करतो, जे पाहिजे तेच लेकराला करतो. कधीच रडत नाही तो बाप, कधीच रडत नाही. 2 क्षणी त्या बापाच्या डोळ्यात पाणी तुम्ही थांबू शकणार नाही. तो 1 क्षण असतो. ज्या लेकरासाठी बापाने भरपूर काही केलं ना, ते लेकरो ज्यावेळेस कंबारड्यात लात मारून बापाला बाहेर काढतं ना घराच्या, त्यावेळेस त्या बापाला रडायला येत, रडतो सगळ्यांच्या समोर. आणि ज्या वेळेस ही लेख असते ना दादा, अरे लेकीचं बापाचं प्रेम जगातील सर्वश्रेष्ठ प्रेम आहे, सर्वश्रेष्ठ प्रेम. लेख वाचली वाढली तर माणूस जगल, बाई बोलली चालली तर दिस उगवल. लेख बापाची लाडकी जशी दुधावर साय, लेख होते बापासाठी पुन्हा एकदाची माय. श्रम लेल्या बापासाठी ए दादा, अरे लेख नारळाचं पाणी. दमून यावं बापाने, कष्ट करून यावं, काम करून यावं, आणि इतका दमून यावं. आणि लेखाला बाई म्हणतो बरं, लई प्रेम असतो. ए बाई, एकदा गळ्यात पडणं ग मिठी मार. लेकीला मिठीत घेतो. श्रम लेल्या बापासाठी लेख नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. बाई संसाराचा पाया, बाई सृष्टीच सपान. आता लेख वाचली वाढली तर दिस उगवल. प्रत्येकाला मुलगा पाहिजेच की, पण ज्या वेळेस या मुली जन्माला येत नाही ना, तोपर्यंत ही मुलगी जन्माला येणार. छोटा मेसेज घेऊन जा रे सोबत. अगदी काही अवघड सांगत नाही तुमच्या समोर. होतं ना लग्न, मग नाही होत का? 10,000 साडी असते ना अंगावर. अरे काय थाटामाटात बाप लग्न करतो, कर्ज बाजारी झालेला असतो. आयुष्यभर कसं कर्ज फेडणार माहिती नसतं. पण लेकीच्या लग्नात एका बी पाहुण्याने नाव नाही ठेवली पाहिजेत. इथं प्रत्येक बाप या प्रत्येक बापाने लेख आठवा, आपल्या लेकीचं लग्न आठवा. इथं भाऊ आहे, त्यांनी आठवा आपला बाप. इथं मुलगा आहे, त्यांनी आठवा बाप. अरे आपल्या अंगावर लय बारीक कपडे, मस्त सृष्टी पाहतोय, आनंद घेतोय, त्या बापाचे उपकार येतात. कसा का असू द्या बाप, फाटक्या कपड्यात असू द्या, बाप बाप असतोय. जोपर्यंत बाप दारात आहे ना, तोपर्यंत घराला अरे शान शौकत कुणाची मजा नाही. घराकडं वाकडी नजर टाकायची दादा. ज्या वेळेस जातो ना, त्यावेळेस कळतो घराचं छत्र हरवलेलं आहे. लई प्रेम असते रे. मी अगदी अंतकरणातून मी रोज कीर्तन करतो बर का, रोज कीर्तन करतो. पण तुळशीराम दादा, आज बाबांच्या विषयी सांगत असताना माझा बाप ही माझ्या डोळ्यासमोर येतोय. त्याग आहे, माझी इच्छा एवढीच आहे, तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर तुमचा बाप असू द्या. मारू द्यात आपल्याला, अरे उलट बोलू द्यात. तुम्ही उलट बोलले असते ना, आज घरी जाऊन त्याची माफी मागा. पाय धरा, चुकलं बाबा, याच्यानंतर परत नाही करणार. तर तुमचा परमार्थ झाला, नका पडू देवाच्या पाय. पण माझ्या आई बापाला सांभाळा, तुमचा परमार्थ यशस्वी झाला दादा. बाप करी जोडी ले पुराची गोडी, बाप करी
मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का। तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा।